अकोल्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले सुनील कल्ले यांनी चिमणी वाचविण्याचा ध्यास घेतलाय यासाठी ते पंधरा वर्षांपासून प्रयत्नरत आहेत चिमण्यांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारातील छताला विविध धान्याची घरटी उभारली आहेत पक्ष्यांच्या या चाऱ्या पाण्याची बारमाही व्यवस्था ते करतात आता त्यांच्या घरात चिमणे आणि विविध पक्षी वास्तव्य करीत आहेत अनेक अनोळखी पक्षी या वास्तव्यास असल्याचे कल्ले सांगतात काळ्याच्या ओघात व सिमेंटच्या जंगलात चिवताईचा चिवचिवाट कमी झाला आहे चिवताईचा संदर्भ लहानपणी ऐकलेल्या गोष्टीत असला तरी चिमणी वाचवण्यासाठी त्या ताकदीचे प्रयत्न सध्या तरी होत नसल्याचे चित्र ची आहे परंतु अकोल्यातील सुनील कल्ले त्यासाठी अपवाद ठरले आहे शहरी भागात चिमण्यांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते मात्र कल्ले यांनी केलेल्या चाऱ्याच्या सोयीमुळे त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात चिवचिवाट ऐकायला मिळते कल्ले यांचा भगीरथ प्रयत्न आणि भूतदया ही निश्चितच वाखण्याजोगी आहे जुन्या काळात शेतातील अन्नधान्य चिमणी आणि पक्ष्यांना खायला मिळायचं पण आता हार्वेस्टरचा वापर सुरू झाल्याने शेतात धान्य पडत नाही परिणामी पक्ष्यांना अन्न शोधण्यासाठी भटकावं लागते ही परिस्थिती पाहून आपण पक्षी संरक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे ही कल्पना त्यांच्या मनात आली त्यादृष्टीने घराच्या खुल्या जागेत हिरव्या वेली व झाडांनी नटवले पक्ष्यांसाठी अनेक धान्याची घरटी तयार केली आता या धान्याच्या घरट्यात शेकडो चिमण्या इतर पक्षी एजा करतात अनेक अनोळखी व दुर्मिळ पक्षीही येथे येत असतात मी ह्या पक्ष्यासाठी चिमण्यासाठी दररोज मागील पंधरा वर्षापासून अन्नधान्य ठेवतो रोज आणि त्यांना पाणी वगैरेची व्यवस्था करतो काय उद्देश आहे तुमचा माझं उद्देश हेच आहे की दिवसेंदिवस म्हणजे शेतामध्ये किंवा इकडे तिकडे रस्त्यावर वगैरे जे अन्नधान्य सांडत होतं पक्षाला मुबलक धान्य खायला मिळत होतं तर ते आता ते तेवढं आता लोक सांडू देत नाही आणि प खाली पडत नाही त्यामुळे त्यांना पक्षाला भरपूर पोडफोड खायला मिळालं पाहिजे हे उद्देश आहे माझं मला महिन्याचं धान्य जवळपास दर महिन्याला सत म्हणजे एक दीड एकशे किलो हे लाग भाजली लागते आणि जवळपास पन्नास साठ किलो ता तांदूळ लागतात मला पक्षासाठी ॲडजस्टमेंट कशी माझ्या पगारीमधून जे माझं जे मला पगार मिळते शासनाचे मी शासनीय सेवेमध्ये आहोत तलाठी या पदावर कार्यरत करतो आणि त्यातून जे माझं महिन्याचं उत्पन्न आहे जे मला पगार मिळते त्या पगारीतून मी त्याचं उदरनिर्वाह करतो